आनी हांव कळपाक जाय म्हणून सांगता, तो जे सांगता फुलार मतां मार म्हटलेली पळय न्हू, तेंच्यांनी लास्ट सांगली पानार मतां मार म्हणून. ही गजाल खरी, हांव हें स्पश्ट सांगता तुका, फुलार मतां मार म्हटलेली तेंच्यांनी सांगली की आतां पानार मतां मार. तेंच्यांनी सांगलें की गोंय हें वेगळें उरपाक जाय, हेंय तांकां कळ्ळें. कारण म्हाका खबर आसा, हांव तितूंतल्या कितलेशाच लोकां कडेन हांव उलयतां, हांव वळखतां, हांव उलयलां, किंवां तेंच्यांनी जेंच्यांनी वोटींग केलां तेंकां हांव मेळ्ळांय बी, तेंय सांगता तुका. स्पीकर सर, तेकाच लागोन हांवें कितें सांगलें की 19 डिसेंबर 1961 उपरांत इन 67 ओपिनियन पोल जालो, ताज्या उपरांत 30 मे 1987 आमकां घटक राज्य मेळ्ळें. देशाच्या राज्याच्या प्रगतीत सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन आसा, हांव ना म्हणना. पण हे दीस बरेच जाण विसरलेले, हे दीस खूब जाण विसरलेले. आज युरीन परत एकदा हे रेजोल्युशन हांगा हाडला, पण म्हाका सांगपाक बरें दिसता मनोहर पर्रिकरान सुरू केल्लें. आतां आमी ऑफिशियली अस्मिताय दीस जो आसा पळय न्ही, वो आमी मनयता. इतकें सांगून हांव ताका सांगता की ताणें ऑलरेडी हें रेजोल्युशन फाटीं घेवचें, कारण आमच्या सरकारान मनोहर पर्रिकरान ऑलरेडी सुरू केला, फक्त आमी उरलेल्या मदीं मदल्या काळांत करूंक नासलो. तुवें याद करून दिली की रेगुलर करपाक जाय म्हणून, आमी ऑलरेडी करपाक सुरू केल्लोच, तो आमी रेगुलर करता. सुरवात केल्ली ती तुवें बंद केल्ली ना, जालें मरे तुका सांगलें मरे. ना मात तुवें बंद ना न्हू, आतां तरी कॉंग्रेचुलेट कर. आमी सांगलें मरे आतां तुवें याद केली म्हणून, तुवें याद केली म्हणून सांगलें हांवें. ओके, ताका लागूनच म्हाका दिसता स्पीकर सर बाप युरीन हो रेजोल्युशन फाटीं घेवचो. गॅरंटी सारकी जावपाक जाय, दुसरी गॅरंटी न्हू, तुका खबर आहा खंयची गॅरंटी सारकी जावपाक जाय गॅरंटी. बिकॉज सर बेज्ड ऑन द चीफ मिनिस्टर्स अश्युरन्स दॅट दीस डे वील बी सेलिब्रेटेड, आय विड्रॉ माय मोशन.